नाशिक जिल्ह्यात आता हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे औषध उपलब्ध होणार आहे. जर हॉस्पिटलमध्ये औषध उपलब्ध नसेल तर हॉस्पिटल नाही तसा शेरा प्रिस्क्रिप्शनवरती दिल्यानंतरच आता रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध उपलब्ध होईल. यापुढे केवळ पॉझिटिव्ह आहे म्हणून कुणालाही हे औषध मेडिकलवर मिळणार नसल्याचे स्पष्ट आदेश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत. पिंक फार्मसीतून रेमडेसिवीर घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याची बातमी झी 24 तासनं दाखवलेली होती. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्वतः जाऊन या औषधांच्या खरेदी विक्री व्यवस्थेची पडताळणी केली. आता या आदेशामुळे रेमडेसिवीर या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर देखील अंकुश येईल अशी आशा आहे. की जे पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ज्यांना त्या रेमडेसिवीर या औषधाची तातडीने गरज निर्माण झालेली आहे, तसं संबंधित डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रमाणित करतील की आमच्या हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण आहे, त्यांना रेमडेसिवीर देण्याची गरज निर्माण झालेली आहे, आमच्याकडे त्याचा स्टॉक उपलब्ध नाही म्हणून काउंटरवरून त्यांना रेमडेसिवीर देण्यात यावे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईतील वाईन शॉप बंद ठेवली जाणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. काल झी 24 तास नाही मुंबईत वाईन शॉप बाहेर कशी गर्दी जमते हे दाखवलं होतं. त्यानंतर आता वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच मुंबईत दारूची होम डिलिव्हरीही बंद राहील. जळगावात महावितरण अधीक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची 12 दिवसानंतर जामिनावरती सुटका झाली. तुरुंगाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची स्वागत रॅली काढून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले. यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि नेते मंडळींना वेगळा न्याय आहे का असा प्रश्न विचारला जातोय. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातल्या कॅन्टीनमध्ये जेवणाच्या ताटात जिवंत अळ्या सापडल्या आहेत. महाराष्ट्र सदन प्रशासनाचं कॅन्टीनकडे दुर्लक्ष असल्यामुळे निष्काळजीपणा वाढत चाललाय. वारंवार कॅन्टीन संदर्भात तक्रारी होऊनही कोणतीही कारवाई होत नाहीये. आता थेट जेवणाच्या ताटात जिवंत अळ्या सापडल्यानं कारवाई होणार का याकडे लक्ष असेल. बदलापुरातील शहीद जवान सुनील शिंदे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सुनील शिंदे यांना लेहमध्ये वीरमरण आलं होतं. जानेवारी महिना अखेर लेह परिसरात झालेल्या हिमस्खलनावेळी बचाव कार्य करत असताना सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बर्फाखाली गाडले गेले होते. तब्बल 3 महिन्यांनी बर्फ वितळल्यावर अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला. छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यातील बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचं आता स्पष्ट झालंय. राकेश मन्हास असं CRPF जवानाचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी त्याचा फोटो जारी केलाय. लवकरच या जवानाची सुटका करू, मात्र पोलिसांनी त्याच्या सुटकेसाठी धाडस करू नये असा इशारा नक्षलवाद्यांनी दिलाय. तर्रेम इथं नक्षली हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे